हरीश आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, भातकुळी नगर पंचायत निवडणुकीचा आज शेवटचा दिवस होता उमेदवारांना अर्ज परत घेण्याकरिता। आज अमरावती सिटी न्यूज चॅनलसोबत लंकेसाहेब जुळलेले आहे। हे आज किती फॉर्म परत झालेले आहे आणि भातकुळी शहरामध्ये कशी आचारसंहिता राहणार आहे याच्याबद्दल आपल्या अमरावती सिटी न्यूज चॅनलला सविस्तर माहिती देणार आहे। सर, आज भातकुळी शहरामध्ये जे निवडणूक होती नगरपंचायतची, याच्यामध्ये किती लोकांनी फॉर्म परत घेतला, आता आता उमेदवार किती आहे जे आता यांनी अर्ज भरलेला आहे याच्यावर? आज उमेदवारी घेण्याचा मागचा दिवस होता। वैधरित्या नामनिर्देशित उमेदवार एकंदर 67 होते, 67। त्यापैकी आज अंतिम दिनांकापर्यंत 7 उमेदवारांनी त्यांची उमेदवारी मागे घेतलेली आहे। त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्यांची जी उमेदवारांची संख्या आहे ती 60 आहे। परंतु भातकुळी नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 इलेक्शन अपील झालेला आहे आणि त्या अपिलाची सुनावणी उद्या दिनांक 14 आहे। तर त्यावर जर निर्णय काय होतो त्या पद्धतीप्रमाणे तिथे विड्रॉलची मुदत राहणार आहे। जिथे अपील आहे म्हणजे प्रभाग क्रमांक 9, तर विड्रॉलची मुदत 16 3 आहे। परंतु तो निकाल काय लागतो त्यावरच पुढचं आपल्याला चित्र स्पष्ट होईल। आज रोजी उमेदवारांची जी लढतीमध्ये आहेत उमेदवार निवडणुकीच्या रिंगना, ते 60 आहेत। आणि सर हे जे आता उद्यापासून यांचा निवडणुकीचा धुमाकूळ भातकुळी शहरामध्ये सुरू होऊन जाणार प्रचारार्थ, तर यांची तारीख काय आहे, आखरीची जी तारीख आहे आचारसंहिताची? उद्या जिथे अपील नाही अशा उर्वरित वार्डांमध्ये निवडणूक चिन्ह वाटप उद्या आहे, त्यानंतर प्रचाराला सुरुवात केली जाईल आणि हा प्रचार 19 साडेपाच वाजेपर्यंत करता येईल। आणि दररोज प्रचाराचा कालावधी हा सकाळी 6 तर रात्री 10 असेल। मित्रांनो, आपण बघितलं लंकेसाहेब यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे अमरावती सिटी न्यूज चॅनलवर। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत।